फलटण तालुक्यात आज एक हजार एकाहत्तर कोरोनाबाधित असल्याचे वृत्त आय सी एम आरच्या पोर्टलवर धडकले आणि लगेचच फलटण तालुक्यात एक हजार एकाहत्तर कोरोनाबाधित असल्याची बातमी व्हायरल झाली पण खरंच फलटण तालुक्यात एक हजार एकाहत्तर कोरोनाबाधित आहेत का याची उलट तपासणी स्थैर्य केली स्थैर्य लाईव्हने येथील उपविभागीय अधिकारी डॉक्टर शिवाजीराव जगताप यांना विचारले असता नक्की काय म्हणाले डॉक्टर शिवाजीराव जगताप हे ऐकू फलटण तालुक्यामधून काल आय सी एम आर पोर्टलवर जी पॉझिटिव्ह व्यक्तींची संख्या अपलोड केली गेली नावं अपलोड केली गेली त्या अनुषंगानं रिपोर्टमध्ये एक हजार एकाहत्तर असे पॉझिटिव्ह आलेले दिसून येतात मात्र प्रत्यक्षामध्ये कालच्या टेस्टिंगमध्ये फक्त एकशे सत्तेचाळीस व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या आहेत मागची प्रलंबित काही टेस्टिंगची संख्या किंवा नावे अपलोड करायची राहिली असल्यामुळं ती तफावत दिसून येत आहे वास्तविक प्रत्यक्ष पॉझिटिव्ह आलेल्यांची संख्या ही एकशे सत्तेचाळीस एवढीच आहे आत्ताच आपण डॉक्टर शिवाजीराव जगताप यांच्याशी संवाद साधला त्यांच्यानुसार फलटण तालुक्यातील कोरोनाबाधितांचा खरा आकडा हा फक्त एकशे सत्तेचाळीस इतकाचा आहे पण नेमकी गडबड कुठं झाली तर आय सी एम आर म्हणजेच इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च या संस्थेकडं भारतातील कोरोनाबाधितांची आकडेवारी ही दररोजच्या दररोज पाठवली जाते भारतात ज्या ठिकाणी कोरोनाची चाचणी केली जाते त्या प्रयोगशाळांना कोरोनाबाधितांची संख्या ही आय सी एम आर म्हणजेच इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च यांच्याकडे पाठवणे बंधनकारक आहे पण फलटण तालुक्यातील काही प्रयोगशाळा म्हणजेच लॅबधारकांनी कोरोना बाधित असलेल्यांची संख्या आय सीएमआर च्या पोर्टलवर अपलोड केलेली नाही आता नेमके किती दिवस फलटण तालुक्यातील प्रयोगशाळांनी ही आकडेवारी अपलोड केली नाही हे संबंधित लॅबधारकांनाच ठाऊक यामुळे फलटण तालुक्यात दररोज किती कोरोना बाधित आढळतात याची कल्पना फक्त प्रशासनालाच माहीत असावी इतर कोणालाही याबाबत कल्पना नाही आणखी एक प्रश्न समोर येतोय तो असा पत्रकारांना या माहितीची पडताळणी का केली नाही किंवा कोरोनाबाधितांची ही खरी संख्या पत्रकारांनाच कशी माहिती नाही याबाबतही आपण लवकरच सविस्तर माहिती स्थैर्य लाईव्हच्या माध्यमातून देणार आहोत व फलटण तालुक्यातील कोरोनाबाधितांचा खरा आकडा किती याचाही आपण शोध घेणार आहोत वस्तुनिष्ठ आणि रोखोक घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा स्थैर्य लाईव्ह धन्यवाद